मित्रांनो नमस्कार, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, एमआयडीसी ची ऍड आली, अपेक्षा नव्हती पण लगेच अनपेक्षित काही गोष्टी होतात आणि चांगली झालेली आहे, व्यवस्थित ऍड आलेली आहे, चांगल्या वॅकन्सीज आहेत. फिटर साठी पण एक खूप चांगली संधी आलेली आहे, एक्सक्लुसिव्हली फिटर साठी 434 जागा त्यांनी दिलेल्या, त्यामुळे काही एकदम बेस्ट झालेलं आहे असं समजून तयारीला लागायचं आहे. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण गोष्टी क्लिअर करणार आहे, ए टू झेड, म्हणजे फिटरचा सिलॅबस पासून सर्व काही गोष्टी. आता हा सिलॅबस मी मागच्या रेफरन्सनं घेतोय, 2018 जी मागची जाहिरात होती त्याच्या रेफरन्सनुसार आहे. यावेळेस आयबीपीएस पेपर सेट करणार आहे, त्यामुळे मागच्या जाहिरातीचा खरंच कितपत रेफरन्स असणार आहे तो डाऊटफुलच आहे, पण आपल्याला एक थोडीशी माहिती तर येतं की आपण सुरुवात कशी करायला पाहिजे, ते मी आताच करायची आहे, राईट? कारण आयबीपीएस पुन्हा जास्त वेळ देत नाही, तर चला इकडे वेळ न जाऊ देता आपण पूर्ण डिस्कस करून घेऊ, राईट? तर आपली बॅच फिटरची लॉन्च झालेली आहे, 2999 फीस आहे आणि सध्या आपला स्वातंत्र्य दिनाचा डिस्काउंट 20% सुद्धा चालू आहे, त्यामुळे लगेच घ्या, पुढचे 4 दिवस हा डिस्काउंट आहे, लगेच ऍडमिशन करून घ्या आणि सिलॅबस काहीही अपडेशन आले तरी ते तुम्हाला घेतले जातील, लाईव्ह घेऊन आपण ते कम्प्लीट करू, कुठलाही सिलॅबसचा पॉइंट सुटणार नाही, हे आमच्याकडून तुम्हाला 100% प्रॉमिस. पूर्ण टेस्ट सिरीज व्यवस्थित डिस्कस केलेल्या आहेत, राईट? अनलिमिटेड टाईप व्ह्यूज आहेत आपल्या व्हिडिओचे, राईट? सर्व पीडीएफ अवेलेबल आहे, बिंदास्त राहा. पुढं आता हे बघा, कास्ट मॅट्रिक्स पूर्ण 34 सीट्स आहे, कुठल्या कास्टसाठी किती सीट्स आहे सर्व दिलेलं आहे आणि प्रत्येक कास्टसाठी सीट्स आलेल्या आहेत, त्यामुळे बिंदास्त राहायचं. जनरलसाठी जवळपास 12 पदे आहेत, बिंदास्त. ओके, पुढे चालू. आता बघा पॅटर्न काय असणार आहे, तर हे जोडारी म्हणजे 24 नंबरला तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जोडारी म्हणजे फिटर दिलेला आहे. ओके, 10 प्रश्न तुमचे एकूण मराठीवर असणार आहेत, इंग्रजीवर 10 प्रश्न असणार आहेत, सामान्य ज्ञानवर 10 प्रश्न जनरल नॉलेज आणि 15 क्वेश्चन सामान्य ज्ञान आणि 15 क्वेश्चन तुमचे बौद्धिक चाचणी. तर आता एकूण 50 क्वेश्चनचा 100 मार्क, राईट? पुन्हा 50 क्वेश्चन टेक्निकलचे, त्याचे 100 मार्क, तर असे 200 मार्काचा तुमचा पेपर 120 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन 200 मार्कासाठी तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. काहीही सिलॅबस असेल आपल्याला नॉन टेक्निकल तर क्लिअर आहे, टेक्निकल जेव्हा येईल तेव्हाही क्लिअर करेल. सध्या मी कशी काय टेक्निकल तर करायचं आहे हे नक्की तुम्हाला सांगेल, राईट? तर चला बघा आता कसं आहे हा सिलॅबस जो दिलेला आहे फिटरचा. ओके, मागच्या पीडीएफ मध्ये आहे, राईट? त्यामुळं याच्याबद्दलचे चेंजेस बरेचसे येऊ शकतात. हा, येऊ शकतात, काहीच टेन्शन घ्यायचं नाही, चेंजेस आलेले आपण तुमच्यापर्यंत पोहोचून देऊ, राईट? आता चेंजेस किती होणार, 20-25% चेंजेस होतील, 50% तुमचा नॉन टेक्निकल काय एज इट इज आहे, टेक्निकलचा 25% चेंजेस आलेले पकडा, 75% तुमचा ऑलरेडी तयार झालेला असेल, राहिलेला 25% हे कधीही मी लाईव्ह येऊन, तुषार सर लाईव्ह येऊन तुम्हाला कम्प्लीट करून देऊ, काही टेन्शन घेऊ नका, राईट? हे आमच्याकडून प्रॉमिस आहे, बिंदास तयारीला लागा. आता टेक्निकल सिलॅबस थोडासा वेगळा दिलेला आहे, मी तो टेक्निकल एक्झाम पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करणार नाही, मी थोडेसे तुम्हाला पॉइंट पॉइंट सांगत जाईल, राईट? जसं की फिटर मधले कॉमन हँड टूल आहे, सेफ्टी रूल्स अँड रेग्युलेशन आहेत, स्टँडर्ड पाईप फिटिंग्स आहेत, पाईप ट्रे बघा, कार्पेंटरचा सुद्धा आणि प्लंबरचा सुद्धा थोडा सिलॅबस तुमच्यामध्ये ऍड केलेला आहे, पाईप फिटिंग थोडंसं भरभरून दिलेलं आहे, एवढं अपडेटेड सिलॅबस मध्ये येईल का बघण्याचं व्ह्यू आहे, राईट? पुन्हा काय येतं ते बघू आपण, तो तुमच्या पुढे घेऊनच येऊ मी, राईट? गॅस वेल्डिंग असणार आहे, वेल्डिंग करून घ्या, राईट? आपल्या कोर्समध्ये बऱ्यापैकी गोष्टी ऑलरेडी आहेत, काही गोष्टी चेंजेस येतील ते मी करून घेईन, राईट? त्यानंतर सेफ्टी प्रिकॉशन मी स्वतः शिकवलेला आहे ते पण आहे. ओके, वेल्डिंग पूर्ण आहे, त्यानंतर प्लंबिंगच्या सर्व्हिसेस आहेत, काही हँड टूल्स आहेत, राईट? डिफरंट टाईप ऑफ पाईप फिटिंग्स आहेत, राईट? प्लंबिंगच्या काही फिटिंग्स आहेत, प्लंबिंगचे नोटिफिकेशन आहेत, त्यानंतर बेंडिंग मशीन्स वगैरे आहे, मेथड्स ऑफ बेंडिंग्स आहे. ओके, त्यानंतर मेंटेनन्स आहे, राईट? वॉटर मीटर, राईट? त्याचे प्रिन्सिपल वगैरे आहेत, त्यानंतर लेईंग ऑफ ब्रांचेस ऑफ पाईप, पाईप पूर्ण आहे, भरपूर पाईप फिटिंग्स त्यांनी दिलेलं आहे. ओके, डिस्क्रिप्शन ऑफ कॉक्स अँड वॉल्स ते पण आहे, राईट? वॉटर सप्लाय सिस्टम्स आहेत, त्यानंतर डिस्क्रिप्शन ऑफ सॅनिटरी फिटिंग्स आहे, ट्रबल शूटिंग ऑफ सॅनिटरी सिस्टम्स आहे, इरेक्टिंग रेन वॉटर अँड ड्रेनेज पाईप सिस्टम्स आहे, मेथड ऑफ ट्रेसिंग आउट द लिकेजेस आहेत, कॉजेस अँड रिमिडीज ऑफ इयर लॉक्स आहे, यूज ऑफ हम्ड अँड एस्बेस्टॉस पाईप्स आहेत,
इन्फेक्शन ऑफ चेंबर एंड सेप्टिक टैंक्स आहे, राइट, डिस्क्रिप्शन ऑफ ड्रेनेज आहे, ओके, डिस्क्रिप्शन ऑफ सॉइल पाइप्स आहे, सिलेक्शन ऑफ वॉटर वेस्ट एंड ड्रेनेज पाइप्स आहे, राइट, डिस्क्रिप्शन एंड टेस्टिंग ऑफ ड्रेनेज आहे, डिस्क्रिप्शन ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, डिस्क्रिप्शन ऑफ रेन वॉटर गटर्स आहे, मेथड ऑफ डिसमेंटलिंग एंड रिन्यूअल्स, राइट, कन्सेप्ट ऑफ हीट एंड टेम्परेचर, राइट, हे पण आपलं पूर्ण आहे तुमच्यासाठी. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आहे आणि सक्शन लिमिटेशन, क्लियर, प्रिकॉशन टू बी टेकन, राइट. त्यानंतर लिकेजेस आहेत, ओके, प्लंबिंग सिम्बॉल्स आहेत, डिस्क्रिप्शन अँड फंक्शन ऑफ फायर मेंटेनन्स सिस्टम्स, राईट, आणि इंट्रोडक्शन टू कॅड कॅम. हा सिलॅबस त्यांच्या पीडीएफ मध्ये जुन्यावाल्या आहे, राईट, नवीन मध्ये 100% काही ना काही अपडेशन येणार आहेत. आयबीपीएस असल्यामुळे 100% अपडेशन एक्सपेक्ट करून चला. तुम्हाला 75% अभ्यास आताच करायचा आहे, 20-25% जे काही अपडेशन येतील लाईव्ह मध्ये कम्प्लीट करू, बिनधास्त राहा, राईट. पुन्हा एकदा आपली बॅच लॉन्च झालेली आहे, 19 तारखेपर्यंत तुम्हाला अमृत महोत्सवाचा, याचा 75 वर्ष जे आपल्या स्वातंत्र्याला पूर्ण झालेले आहे त्याच्यासाठीचा सरांकडून एक ऑफर केलेला आहे, डिस्काउंट 20%, त्यामुळे लगेच 19 तारखेपर्यंत तुमच्या ऍडमिशनचं कम्प्लीट करून घ्या. काही डाऊट असतील तर योगेश माने इग्नाईट हा माझा टेलिग्रामचा आयडी आहे, मेसेज करा, मी ते डाऊट तुमचे पूर्ण कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करेन. काहीही प्रॉब्लेम असतील तरीही बिनधास्त कॉन्टॅक्ट करा, काहीच हरकत नाही. अकॅडमीचे कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेले आहेत, मला स्वतः पर्सनली सुद्धा मेसेज करू शकता. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.